शेअर मार्केटची महत्त्वपूर्ण मनोरंजनात्मक आणि थोडक्यात अशी माहिती फक्त याच चॅनलवर आणि तीही आपल्या मराठीमध्ये। तर इंट्राडे म्हणजे काही गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी विक्री आज घेतलं तर आजच करत असतात, खरेदी आज केली तर विक्रीही आजच करून टाकतात। त्याचं काय बरं कारण काय मिळते त्यांना? तर सकाळी समजा एखादा शेअर, आता मी तुम्हाला उदाहरण देतो, आज ITC चा शेअर हा 1.5% वर गेला, तर तो दिवसभर 1.5% वर होता असं नाही, तो काही मधल्या पिरियडमध्ये 5% सुद्धा वर गेलेला असेल किंवा तो 3% खाली पण आलेला असेल। हे जेव्हा 5% वर जातं आहे, त्या संधीचा फायदा घेऊन 5% जेव्हा त्यांना रिटर्न्स मिळतात त्यावेळी तो विकून टाकतात। जे लोक ह्यामध्ये तरबेज आहेत, ज्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे, त्यांनीच यामध्ये हात घालावा। नवीन जे आहेत त्यांनी मात्र थोडंसं लांब राहून त्याचा अभ्यास करून मगच त्यामध्ये उतरावं। धन्यवाद।